एका हॉटेलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत हॉटेलचे जवळपास 30,000 रुपयांचं नुकसान झालंय. स्वयंपाकघरातील धूर आणि ठसका बाहेर काढून देण्यासाठी बसवण्यात आलेल्या एक्झिस्ट फॅनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन हॉटेलला आग लागल्याने सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान झाले. ही घटना वाळूज औद्योगिक वसाहतीतील महावीर चौकात घडली. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील महावीर चौकात पंडित शिंदे यांचे इंद्रायणी नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये स्वयंपाक सुरू असताना स्वयंपाकघरात बसवण्यात आलेल्या एक्झिस्ट फॅनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे हॉटेलला आग लागून अंदाजे 30,000 रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र हॉटेलमधील साहित्य जळून खाक झालेत.